महसूल मंत्री विखे पाटलांच्या आशीर्वादाने वाटप करण्याचा प्रयत्न या कलेक्टर कचेरीच्या माध्यमातून करण्यात येत आहे आणि शासनाकडून ही जमीन वाटप करण्याचा प्रयत्न हा चालू आहे. याच्यामध्ये विखे पाटलांचा मोठा हात आहे. चुकीच्या पद्धतीने काम केले. जो 712 हा जिल्हा अधिकाऱ्याच्या नावावर आहे त्या 712 साठेखत आणि कुलमुक्तारपत्र होतंच कसं. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असलेली जमीन, ज्या जमिनीची किंमत 200 कोटी रुपयापेक्षा जास्ती आहे, अशी 31 एकर जमीन महसूल मंत्री विखे पाटलांच्या आशीर्वादाने वाटप करण्याचा प्रयत्न या कलेक्टर कचेरीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. ही जमीन घेत असताना पहिल्यांदा ही जमिनीचा 712 हा जिल्हा अधिकाऱ्यांच्या नावावर आहे आणि जिल्हा अधिकाऱ्यांच्या नावावर असलेला 712 हा लॉक असताना सुद्धा त्याचं साठेखत आणि कुलमुक्तारपत्र ह्या सचिन शिंदे, श्वेता दिलीप आचार्य या दोघांनी केलेलं आहे. ह्यांना आठवड्यापासून अनेक नागरिक सांगतात की ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे, पण ह्या प्रस्तावाला इथनं पॉझिटिव्ह प्रस्ताव शासनाकडे गेला आणि शासनाकडून ही जमीन वाटप करण्याचा प्रयत्न हा चालू आहे. ह्याच्यामध्ये विखे पाटलांचा मोठा हात आहे आणि 31 एकर जमीन यांनी ही शासनाची भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न आता चालू आहे. मी कलेक्टरना आता निवेदन दिले आणि त्याच्यामध्ये त्यांना हे सांगितलं की ज्या लोकांनी ह्याच्यामध्ये सुरुवातीपासून चुकीच्या पद्धतीने काम केले, जो 712 हा जिल्हा अधिकाऱ्याच्या नावावर आहे त्या 712 साठेखत आणि कुलमुक्तारपत्र होतंच कसं, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्यांनी केलं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आज अनेक 2 वर्षापासून प्रकरणं या ठिकाणी चालू आहेत. 1000 एकर जमीन चुकीच्या पद्धतीने वाटप आणि भ्रष्टाचार करण्याचा कारखाना या कलेक्टर कचेरीमध्ये महसूल खात्याच्या माध्यमातून करण्यात येतो आहे. मी सातत्यानं मागच्या आठवड्यामध्ये मी पत्र दिलेत, पण हे कुठल्याही गोष्टीची अशी दखल घेत नाहीत आणि ही प्रकरणं करताना मोठ्या प्रमाणामध्ये पैसा हा त्या यंत्रणेमध्ये काम करतो आहे असं लक्षात आलं आहे. आज मी त्यांना निवेदन दिलं आहे. विखे पाटलांना मी निवेदन देतो, कारण त्यांचाच आशीर्वाद असल्याशिवाय एवढी मोठी प्रकरणं होत नाहीत. प्रचंड प्रमाणामध्ये 31 एकर जमीन जी पुनर्वसन खात आहे, जी जिल्हाधिकाऱ्याच्या नावावर आहेत, तीच खाण्याचा यांनी प्रयत्न केला. आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि या माध्यमातून मग त्या ठिकाणी जे रजिस्टर असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. बाकीची जी लोकं याच्यामध्ये सिस्टीममध्ये काम करतात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि हे साठेखत ज्यांनी केलं आहे त्याची नावं सांग. हे दोघंच ना, सचिन शिंदे आणि श्वेता दिलीप आचार्य, एक सागर केलं, हे सगळे ह्या ठिकाणी हे प्रशांत भुचडे, हे 4-5 लोक जे आहेत यांनी चुकीच्या पद्धतीने जिल्हाधिकाऱ्याचे साठेखत करून घेतले. ह्यांच्यासहित रजिस्टरसहित यांच्यावर कायदेशीर पोलीस गुन्हे दाखल करावे अशी आम्ही विनंती केली. आज त्यांना मी निवेदन दिले. उद्या 2 दिवसात त्यांनी जर नाही केलं ह्याच्यापेक्षा त्यांना लोकशाही पद्धतीने त्यांना मी माझा आवाज तिथे जाऊन काढणार आहे. आज मी तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो, विखे पाटलांना मी विनंती करतो की हे सगळं प्रकरण ताबडतोब थांबवलं पाहिजे, नाहीतर शासनाची 200 कोटी रुपये जमीन हस्तगत करण्याचं किंवा अफरातफर करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत असेल ते चुकीचं आहे. त्यांनी याच्यामध्ये आता लक्ष घालव आणि जर चुकीचं काम असेल तर त्यांनी हे थांबावं, नाहीतर हे त्याला जबाबदार असेल असं माझं मत. सर्वे नंबर काय आणि कशासाठी आधी ग्रेट केली होती, कलेक्टरच्या नावावर कशी काय आली केली साई प्रकल्पासाठी, कासरसाई जे धरण आहे त्या प्रकल्पासाठी सदर संपादित दारुमरे आणि चांदखेड मध्ये या जमिनी संपादित केलेल्या, जो प्रकल्पग्रस्त पात्र ठरतो त्याला नंतर या जमिनी दिल्या जातात. त्याच्यानंतर 2021 कासरसाई प्रकल्पासाठी शासनाने स्थगिती आणल्यानंतर त्याच्यानंतर सचिन शिंदे यांनी पुनर्वसन अधिकाऱ्यांवर दबाव टाकून 8 ते 10 दिवसाच्या अंतरातच अर्ज देऊन पुन्हा शासन निर्णयानुसार प्राधान्याने अर्ज न घेता काहीच न करता हे सगळे अर्ज देऊन त्यांनी मान्यतेसाठी 20 तारखेला प्रस्ताव पाठवला. आणि शासनाने पण एवढ्या घाईघाईतेनं लोकांचे वर्ष सचिन शिंदे हे विखे पाटलां हे दोन नावं तुम्ही आरोप करता ते कोण आहेत. ह्याच्यामध्ये विखे पाटलांचे हे सगळे जवळची लोक आहेत आणि त्यांनी सचिन शिंदे आणि श्वेता आचार्य यांनी जी जिल्हा अधिकाऱ्यांनी पुनर्वसन नियमानुसार ही जमीन ही प्रकल्पग्रस्तांना वाटप झाली पाहिजे, पण कुठलेही आदेश न पाळता
कुठले प्रकल्पग्रस्ताचे नियम न पाळता त्यामध्ये 8 दिवसांमध्येच याच्यामध्ये त्यांनी अफरातफर केलेली, ही अफरातफर थांबावी अशी आमची विनंती. गट नंबर 154 आणि असे 5-6 गट आहेत आणि या 5-6 गटामधले 31 एकर जमीन ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आचारसंहिता लागेल आणि लवकर हे काम थांबवायच्या आचारसंहिता लागायच्या अगोदर त्यांनी हा सगळा अफरातफर करण्याचा प्रयत्न केलाय. हे श्वेता आचार्य म्हणून जे आहेत महिला, यांच्या महसूल मंत्री पालकमंत्री महसूल मंत्री यांच्या जवळच्या त्या कार्यकर्त्या आहेत आणि या कार्यकर्त्या आणि हा सचिन शिंदे हे दोघांनी मिळून अजून 2-3 लोक मिळून यांनी ही जमीन खाण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या माहितीनुसार माझ्या माहितीनुसार मला समजलेल्या माहितीनुसार ही सगळी लोक त्यांची संबंधित आहेत आणि या संबंधित लोकांनी ही जमीन हडपण्याचा प्रयत्न केला. ह्याला पूर्णपणे विखे पाटील जबाबदार आहेत आणि विखे पाटलांच्या माध्यमातून ही जमीन खाण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. कोणाची चौकशी करायची मागणी आचार्य शिंदे आणि याच्यामध्ये बेवरली हिल्स कंपनी आहे, या कंपनीच्या भागीदार श्वेता आचार्य आहेत आणि श्वेता आचार्य नावाच्या ह्या श्रीरामपूर मधल्या अहमदनगर मधला पत्ता आहे त्यांचा आणि साखर कामगार हॉस्टेलला त्या राहत आहेत. म्हणजे ह्या त्यांच्या कार्यकर्त्या आहेत आणि ह्या कार्यकर्त्या असल्यामुळेच त्यांनी ही 200 कोटी जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला. तर ह्या यांनी एकच नाही प्रकरणं केली तर अशी अनेक प्रकरणं 2 वर्षामध्ये केलेली आहेत आणि यांनी सरकारच्या जमिनी लाटण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. तर ह्या सगळ्यांची चौकशी होऊन यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे आणि ह्याच्यामध्ये श्वेताताईंबरोबर अनेक 4-5 अजून लोक आहेत आणि ही सगळी श्वेताताईंच्या माध्यमातून आज पुणे जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घालून अनेक जमिनी हडपण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे.